किचन तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता उन्हाळा आला आहे कैऱ्या बाजारात आल्या आहेत तर कैरीपासूनच आपण एक रेसिपी बघणार आहोत कैरी लसूण घालून आपण एक आंबट गोड अशी चटणी बघणार आहोत ही चटणी ना तुम्ही पोळीबर खाऊ शकता थेपले पराठे किंवा साधा डाळभात जरी घेतला आणि ही चटणी घेतली तर खूप छान लागते तर या चटणीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया एक ना मोठी कैरी आहे जी आपण एक वाटीभर अशी चिरून घेतली आहे बारीक वीस ते पंचवीस लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आपण इथे सोलून दोन इंच आलं घेतलं आहे आपण इथे पाववाटी आपण इथे गूळ घेतले मी इथे ना गुळाची पावडर घेतली आहे एक चमचा धणाजिरा पावडर चवीनुसार मीठ घेतलं आहे एक मोठा चमचा भरून कश्मीरी लाल तिखट घेतलं आहे चला तर मग आता कैरी लसूणची आंबटगोड चटणी कशी करायची ते बघूया पहिलं मी मिक्सरचं भांडं घेते मिक्सरच्या भांड्यात आपण ना आता ह्या कैरीचे तुकडे सगळे मी घालून घेणार आहे ह्याच्यात ना आता मी आपल्या पंचवीस एक पाकळ्या घेतल्यात लसणीच्या ते घालून घेणार आहे आणि आलं आता हे मी जरा मिक्सरला बारीक करून घेते आता आपली चटणी छान बारीक वाटून झाली आहे आपलं इतकं छान असं वाटून झालं आहे आता मी याच्यात आपले सगळे मसाले घालून घेणार आहे सगळ्यात आधी मी आपलं काश्मीरी चिली पावडर आहे दोन चमचे छोटे भरून म्हणजे एक मोठा चमचा एक छोटा चमचा धणाजिरा पावडर आहे ती घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मी वाटताना नाही घातले नाही तर आपलं छान वाटलं नाही जात आणि गूळ घालून घेणार आहे याच्यात आता मी परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेते म्हणजे आपली चटणी तयार होईल अशा प्रकारे आपली कैरीची आंबट गोड तिखट अशी चटणी तयार झाली आहे आता मी सर्व करून घेते अशा प्रकारे आपली कैरीची आंबट गोड तिखट अशी चटणी तयार झाली आहे तर तुम्ही नक्की करा आणि कशी झाली आहे कमेंट सेशनमध्ये कळवा आणि नवनवीन रेसिपीसाठी बघत रहा रियाज किचन थँक्यू